भारताच्या G20 परिषदेच्या अध्यक्षतेखाली आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक आजपासून केरळची राजधानी तिरुवनंतपुरम इथे सुरू झाली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांच्या उपस्थितीत या बैठकीचं उद्घाटन झालं. भारत विश्वबंधुत्वाच्या भावनेनं ओतप्रोत आहे असं या बैठकीच्या उद्घाटन समारंभात बोलताना परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी सांगितलं. आयुर्वेद ही जगातल्या प्राचीन वैद्यकीय प्रणालींपैकी एक असून याची उत्पत्ती जिथे झाली त्या भूमीत आपण उपस्थित आहात असं त्यांनी परदेशी प्रतिनिधींना सांगितलं. या बैठकीला उपस्थित असलेल्या परदेशी प्रतिनिधींना तृणधान्यापासून बनवलेल्या विविध पदार्थांचा आस्वादही दिला जात आहे. G20 देश आरोग्य क्षेत्रात सर्वांसाठी काम करण्यासाठी वचनबद्ध आहेत. आपल्या सदस्य देशांमध्ये उत्तम आरोग्य आणि उपचार उपलब्ध करून देण्यासाठी G20 सातत्यानं काम करत आहे असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी उद्घाटन सोहळ्यात सांगितलं. ही बैठक 20 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या बैठकीसाठी G20 सदस्य देशांचे प्रतिनिधी तिरुवनंतपुरम इथे दाखल झाल्यावर त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. या 3 दिवसीय बैठकीत प्राधान्यक्रमाच्या 3 बाबींवर मुख्यत्वे भर दिला जाणार आहे. आरोग्यविषयक आपत्कालीन प्रतिबंध, सज्जता आणि प्रतिसाद, औषधांच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य बळकट करणं आणि सार्वभौम आरोग्य सुरक्षेत सहाय्य करण्यासाठी डिजिटल आरोग्य नवोन्मेष यावर बैठकीत चर्चा होणार आहे. डिजिटल आरोग्य आणि वैद्यकीय मूल्य पर्यटन यावर देखील विचारविनिमय करण्यात येणार आहे.